संतोष दादा बांगर बोलायले का? हा बोला, कोण? दादा मी हत्याहून बोलायले, शारदा संतोष चक्के म्हणून. बर दादा, माझ्या दोन्ही किडन्या गेलेल्या आहेत. कोण देणार आहे आपल्याला किडनी? आजी. 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 पण ट्रान्सप्लांट साठी दादा पैसे नाही येतो. करतो बेटा करतो, काय जे खर्च लागत असेल मी बघतो, काळजी करू नको. तुमचे पाय धुवून पिते दादा, तुमच्या घरी भांडे घासतील मी दादा जिंदगी भर. दादा फक्त मला जीवनदान द्या दादा. खरंच बघा मित्रांनो, ग्रेट आणि ग्रेट आमदार संतोषराव बांगर. लगेच दुसऱ्या दिवशी ज्या मुलीचा फोन आला होता आमदार संतोषरावजी बांगर यांना, त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये स्वतः जाऊन लगेच त्याची जी समोरची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया, म्हणजे जी की त्याची किडनी बदलवायची होती, त्याची आजी त्यांना किडनी देणार होती, तर लगेच त्या प्रक्रियेला सुरुवात झाली मित्रांनो. तर खरंच या मुलीच्या चेहऱ्यावरची म्हणजे मरणांची भीती दिसत आहे मित्रांनो. तर ती म्हणत आहे की मी तुमच्या घरी कुठल्याही प्रकारचं जिंदगीभर काम करेन, पण दादा फक्त मला एकदा वाचवा, अशी आर्त हाक. आणि स्वतः आमदार संतोषरावजी बांगर यांनी तो तर वरी फ्री त्यांचा जो इलाज आहे तो करण्यासाठी पाठवला आहे, पण स्वतः जवळून त्यांनी 10,000 रुपये कॅश दिलेला आहे मित्रांनो. त्या मुलीला जे आता खर्च लागणार आहे तो खरी, त्या मुलीला लगेच दवाखान्यात रवाना केला, जो की किडनी चेंज करायची होती ती किडनी चेंज करण्यासाठी मित्रांनो. तर बघू शकता त्याच्यावर म्हणजे असं